योकार हा समृता खणगावकर सुरेख पळायच्या हेडलाईन्स। बिपारजोय चक्रीवादळाचं गुजरातात कवदळ, ते उपरांत चक्रीवादळ पडला मोह, पण घेतले दोन लोकांचे बळी आणि केले 23 जणांक जखमी, पळयात पुराय बातमी। जेन्ना लोक एकटा येऊन उपेक्षितांच्या अंत्योदया खातीर वावुरतात तेन्ना देशाची खऱ्याच अर्थान उदरगत जाता, सांगले लोकसभेचो सभापती ओम बिर्लान। काणकोणा 20 घरांचे लोकार्पण। सात जूनाक मनयतात संवसारीक अन्न सुरक्षा दीस, पूण एफडीएचो सर्वोत्कृष्ट पुरस्कार गोंयाक मेळिल्ल्यान 16 जूनाक मनयलो गोंयांत। आनी आतां आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान। बिरेस्तारा सांज वेळार बिपारजोय चक्रीवादळ गुजरातात पावले, थंय ताणें खवदळ घातलो, ते उपरांत चक्रीवादळ आतां मातशें मोव पडला अशें हवामान खातें सांगता, पूण दोन लोकांचे बळी गेल्यात आनी 23 जाण ह्या चक्रीवादळांत जखमी जाल्यात, पळयात पुराय बातमी। हवामान खात्याच्या अदमासा प्रमाण हे चक्रीवादळ आतां मोव जावन सौराष्ट्रा आनी कच्छवटेन वचून सांज म्हळ्यार कमी दाबाचो पट्टो निर्माण जातलो। व्हड पावस आनी खर वारो घोळिल्ल्यान 22 लोक जखमी जाले, ते भायर लायटीचे खांबे आनी कितलीशीच झाडां मुळा सावन हुमटून पडली अशें रिलीफ कमिशनरान सांगले। बिपरजोय चक्रीवादळाचो डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सान दिल्लो नियाळ। चक्रीवादळ पडला मोव, चक्रीवादळा पयली दोगांचे बळी, चक्रीवादळा उपरांत आनीक बळी ना, 22 लोक जखमी, 1000 गांवांक वीज ना, जाता तितले बेगीन पुनर्वसन करपाची मोख। बिपरजोय चक्रीवादळान राजस्थाना वटेन वाटचाल केल्ल्यान राजस्थानाच्या कांय वाठारांनी आयज सकाळीं व्हडलो पावस पडलो, ते खातीर जालोर आनी बार्मर जिल्ल्यांनी रेड अलर्ट जारी केला। गोवा 365 खातीर सुभाशीष गोवेकार आनी ओमकार देशप्रभू। जेन्ना समाजातले सगळे लोक एकठांय येवन समाजातल्या उपेक्षीत मनशाच्या अंत्योदया खातीर वावुरतात तेन्ना देशाची खऱ्या अर्थान उदरगत जाता। भारतात एकचार आसा म्हण आमचो देश खंयच्याच संकटाक तोंड दिवपाक शकता, लोकसभेचो सभापती ओम बिर्लान सांगले, पळयात देविदास गांवकाराचो रिपोर्ट। श्रमधाम हे येवजणे खाला सभापती आणि काणकोणचो आमदार रमेश तवडकरान काणकोणच्या 20 गरीब लोकांक घरा बांधून दिवपाचो संकल्प केल्लो, तो पुराय जावन बिरेस्तारा 15 जूनाक तांकां तांच्या घरांच्यो चाव्यो दिवपाची कार्यावळ लोकसभेचो सभापती ओम बिर्लाजी आनी गोंयचो मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंताच्या हजेरेंत जाली। त्या वेळार ओम बिर्लाजी उलयतालो। लोकांची गरज जाणा जावन घेऊन रमेश तवडकरान आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान करून लोकांक घरा बांधून दिल्याबद्दल ताणे त्यांचे आणि बलराम चॅरिटेबल ट्रस्टचे अभिनंदन केले। ऐकात। बलराम चॅरिटेबल ट्रस्ट के चेयरमैन हमारे विधायी संस्था के अंदर हमारे सहयोगी रमेश तवडकर जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूं, जिन्होंने एक जनप्रतिनिधि के रूप में सारे जनप्रतिनिधियों को एक प्रेरणा देने का काम किया। जनप्रतिनिधि का काम होता है जनता की अपेक्षाएं अभाव आकांक्षाओं को पूरा करना, उनकी कठिनाइयों को दूर करना, समाज के अंतिम व्यक्ति के जीवन को कल्याण करना, और यह संकल्प पंचायत हो, नगर क्षेत्र हो, विधायक हो, सांसद हो, इस लक्ष्य से काम करने लगे कि मुझे मेरे निर्वाचन क्षेत्र में समाज के अंतिम गरीब व्यक्ति के जीवन को बदलना है, उसकी जिंदगी को बेहतर करना है। जन कल्याण मेरा लक्ष्य है, जन कल्याण मेरा ध्येय, जन कल्याण मेरा सेवा का माध्यम है, और जन कल्याण से मैं लोगों के जीवन को परिवर्तन करूंगा। तो हम सब मिलकर कह सकते हैं आने वाले समय के अंदर सबकी जीवन को बेहतर कर सकेंगे, और मैं इसके लिए पुनः आप सभी को विशेष रूप से धन्यवाद देता हूं कि आपने जिस तरीके से इस सारे कामों में सामूहिक प्रयास किया, क्योंकि आपके प्रयासों के कारण ये काम संभव भी हो सकता था, इसके लिए आप सबको भी बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद। बरे काम करपा खातीर आणि लोकांक फावो तो तेको दिवपाक सरकार सदांच सभापती वांगडा असतले, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, असे मुख्यमंत्री सावंतान सभापती उत्तर दिले। ऐकात। तेंच्यांनी केल्लो फुडलो प्रकल्प, तेंचो 200 घरांचोय प्रकल्प जो आसा वो अशाच पद्दतीन पुराय जातलो हाजी म्हाका निश्चीतच खात्री आसा। म्हाका परत मेळटा आसतना सांगताले की गोंयभरांतल्या इतर भागांतल्यान सागे आसतले, केपे आसतले, ह्या उरले कडल्यानय बी लोक एप्लिकेशन घेवन सभापतीक सोदपाक येवपाक लागलेले आसा। म्हाजेंय घर आसा बांदपाचें, म्हाका दिसता वेळ पडल्यार आतां पेडण्यान ते नॉर्थाकच्यानय बी सभापतीक सोदपाक येतले लोक, पण निश्चीत रित्या बरें काम करता तेका सोदपाक येता ही गजाल तितकीच म्हत्वाची आसा। बट
ये पुराय काम करपा खातीर सरकार तांच्या बरोबर आसा। सरकारी योजनेतल्यान ज्या ज्या जाग्यार तुमकां मदत करपाक मेळटा, मागीर प्रधानमंत्री आवास योजना पासून अटल आश्रय आवास योजना पर्यंत जर आमकां ती मॉडिफाय करची पडली, जर आमकां ती थोडेशे भितर अमेंडमेंट करचे पडले आसत, जाल्यार ते करून सुद्दां सरकाराचो तेंको असल्या लोकांक दिवपा खातीर सर आमी तुमच्या बरोबर आसतले। तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है। आवय डिजेबल आसा, फक्त एक तरी खंय तरी थोडे काम करपाचे अशी स्थिती। हांवें आमच्या स्थानिक पंच बाब महेश, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही पळयले, ज्या प्रमाणे आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी आत्मनिर्भर भारत किंवा अंत्योदय तत्वाचे काम करपाक सोदता, आमचे भारतीय जनता पार्टीचे संस्थापक दीनदयाळ उपाध्याय श्यामाप्रसाद मुखर्जी होच लेसन आमकां घातलो। आज आमचे गोंयचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत जे आसा, स्वयंपूर्ण गोंय ह्या मतदार काम करता, आमी आमकां त्यातल्यान स्फूर्ती आयली आनी आमी सबंद कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी थारायलें, आमी श्रमदान योजनेच्या अंतर्गत की आमच्या मतदारसंघातलो जो असो विकलांग आसा किंवा असहाय्य आसा, विधवा आसा, ह्या सगळ्या भयणीक ज्यांकां सरकारी योजनेतल्यान खंयचेच घर मेळपाक शकना, की अशा सगळ्या लोकांक घर दिवपाचो प्रयत्न आमी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आमच्या ठिकाणी प्रारंभ केलो। आज म्हाका सांगपाक खूब आनंद जाता, गर्व दिसता की म्हजोच गर्व न्ही, म्हज्या कार्यकर्त्याचो गर्व दिसता, अभिमान दिसता। ज्या कार्यकर्त्यांनी केन्ना घरा कडेन एक फातोसना उखल नासतना, एक पिकास घेवन नाशिल्ले, अशा तरेच्या कार्यकर्त्यांनी स्वताक येऊन जे आसा चिरी उखल्ले, स्वताक येऊन जे आसा श्रम केले, आनी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बळाचेर आसा आज काणकोण मतदारसंघात 20 घरां बांधपाचे काम आज फाटल्या 2.5 महिन्यांतल्यान पूर्ण जाता। गोवा 365 खातीर देविदास गांवकर, श्वेता गांवकर आनी निखील जल्मी। घेऊया एक ल्हानसो विसव। विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो। गोंय विद्यापीठांत मल्टीटास्किंग स्टाफ भरती प्रक्रियेत घोटाळो जाला, भाजपा सरकाराचेर काँग्रेसीन आरोप केला। हे घडणुकेची चौकशी सीबीआयन करची अशें काँग्रेसीच्या वांगड्यान मागला। फाटली 10 वर्सां काम करपी 25 मल्टीटास्किंग कर्मचाऱ्यांची सेवा रद्द करून गोंय विद्यापीठान ह्या तरणाट्यांचेर अन्याय केला अशें ताणें फुडें म्हळां। आयकात। गोंया लोकांनी आयकलां आसतलें की भाजप सरकाराचे व्यापम स्कॅम म्हणून जाला मध्य प्रदेशान येदो मोठो घोटाळो रिक्रुटमेंटाच्या बाबतीन असो जावंक ना असं दिसता म्हाका। अख्ख्या भारतान थंय कितलेच लोक मेले, कितलेच लोकांक सुयसायड करची पडली, कितलेच लोकांचे मर्डरी झाल्यो म्हणटा। हे वारें गोंयान आतां गेल्ले 12 वर्सां भाजप सरकार राज्य चलयता हें व्यापम हांगा लागला की काय कितें? कित्याक युनिवर्सिटी सारक्या संस्थेनी इन्स्टिट्युशनान 2 चुक्यो केल्या। एक म्हणटा ते 25 तांचे कडेन MTS मल्टी टास्किंग स्टाफ। आतां MTS म्हणल्यार कितें? MTS म्हणल्यार पयलीं ते आमचे पिवन लेवलाचे असले सर्विसीस आशिल्ल्यो, त्यो एका ब्रॅकेटान हाडल्या, आतां पिवन म्हणिना MTS। असले 25 जे तांचे कडेन काम करताले भुरगे, तांकां अकस्मात काडून उडयले। कितलीं वर्सां करताले? 7, 8, 9, 10। हातूंत लेबर लॉ लागता, अशें अकस्मात काडून उडोवपाक जायना। बट जेन्ना आमी रजिस्ट्राराक विचारलें प्रोफेसर नाडकर्णीक की वॉट ट्रिगर्ड द रिमुवल ऑफ दीस 25 पीपल, म्हणजे खंय स्टार्ट जालें हांकां 25 जाणांक काडपाक, कितें तुमच्या फायलीचेर नोट जाल्लें आसा? देर वेर नो आन्सर्स। तो म्हणटा सरकाराक विचार। सो पॉयंट नंबर 1, युनिवर्सिटी जी जेन्ना आमी चर्चा करता, इट इज सपोज टू बी एन ऑटोनॉमस इन्स्टिट्युशन, तातूंत खंयचोच सरकाराचो हस्तक्षेप किंवा इंटरफियरन्स आसपाक जायना। गोंयकारांचेर आयज अन्याय जाता, गोंयचे तरणाटे आयज शिकोवन बेकार आसात। आतां गोवा विश्वविद्यालयान 25 MTS म्हणजे मल्टी टास्किंग स्टाफ हे आमच्या तरणाट्यांक कांयच रिजन नासतना तांकां 10 वर्सां 8 वर्सां 9 वर्सां काम केल्या उपरांत काडून उडिल्ले आसा। आनी हो तेंचेर अन्याय जाल्लो आसा, तेंच्या फॅमिलीचेर अन्याय जाल्लो आसा, तेंच्या फुडाराचेर अन्याय जाल्लो आसा।
आता हे फक्त बीजेपी सरकार फक्त युनिवर्सिटी पुरते मर्यादित रावतले काय ते त्यांची निर्दयता त्यांची असंवेदनशीलता याच्या मुखार वतली हो आमकां एक हुस्को जाल्लो आसा. कित्याक गोंयान आयज विविध खात्यांनी PWD WRD हेल्थ एड्युकेशन स्पोर्ट्स ह्या सगळ्या खात्यांनी टेम्पररी काम आसा कामांक रावले आमचे तरणाटे आसा ते 10 वर्सां 8 वर्सां कोण 12 वर्सां कोण 15 वर्सां जाल्ले आसा ते पर्मनंट जावंक ना. हें सरकार जर हें धोरण आपणायलें जाल्यार ह्या विविध खात्यांनी काम करपी आमचे गोंयचे तरणाटे तेंकांय ते फाटी काडून उडोवपाक फाटी फुडें सरचें ना. सो आमकां खंत आयज आमी हुस्कायल्ली आसा. आमी मागणी करता ह्या सरकाराचेर गोंयकारांचेर अन्याय करूं नाका. आमी तेंच्या फाटल्यान खंबीरपणान उबे रावतले. गोवा 365 खातीर डिलन रॉड्रिगीस, मनीषा जाधव आनी संगीता ओली. 1583 वर्षाच्या कुंकळे बंडाचो इतिहास आता इकरावेच्या पुस्तकात इतिहासाचो एक भाग झाला. ते भायर इतिहासीक बंडाचेर एक डॉक्युमेंटरी तयार करची जाका लागून ती इतिहासकारांक फायद्याक पडटली ताचेर संशोधन करचे. कुंकळे चिफ्टन मेमोरियल ट्रस्टान गोंय सरकारा कडेन मागला. लोया मैदाना वचून राम मनोहरान सांगले की या आनी आमी सिवील डिसओबिडियन्स स्टार्ट करया म्हणून. सो आमी मागता जुलिया मिनेझिसा रिकग्नायझेशन मेळपाक जाय. त्याचे गांवांत त्याचे घर आहा तो रूम आजून आहा. त्याचे मेमोरियल आहा ते वसण्या त्या सारखे चोवपाचे ना. थिंगा मार्केट जाता टचडे मार्केट ते मोनुमेंटा कडेन जाता आनी ते गार्बेज पण आखे थिंगा आनी सेंट्री ते हेजेर हें दवरना मेमोरियलाची मोरियलाची आनी सेंट्रीची दवरना. सो आमी मागता तेवूय तेजेर लक्ष घालून ते गॅजेटर डिपार्टमेंटाचेर तोय मेनटेन करचो आनी तेका रेकग्नायज आमचे मेन हें कितें तो आमचो मेन डिसायडर ऑफ चिफ्टन तो आमचे आमचो हें आहा तो. आनी तेणे इतलें सोचले की तेका तेका आनी टी टी वी कुन्याक चर्चीन साक पास दवरलो तेजें मन ओन करून दिलें ना. इतली त्रास पडून तेका आज पसून जायते भाशेन रेकग्नायजेशन मेळना. आमचे आतां डिमांड आयले पयलो तुजो आमचो डॉक्युमेंट्री हे आतां हिस्ट्री बुकां आयले. सो हे 1583 कुंकळे रिवॉल्टाचेर गोवर्मेंटान एक डॉक्युमेंट्री प्रोड्यूस करची अंडर इन्फॉर्मेशन एन्ड पब्लिसिटी जे वरवीं हिस्टोरियनांक रिसर्च करपाक आनी PhD करपाक थिसीस करपाक तेका उपयोगाक पडले. दुसरो डिमांड आहा आमचे ते मेमोरियल आहा ते रेनोवेट करचे आनी ते मेनटेन करचे आहा. आतां एक न्यू डिपार्टमेंट गोवर्मेंटान हे आखे गोंयचे हिस्टोरिकल मॉन्युमेंट आहा ते मेनटेन करपाक गॅजेटर म्हूण डिपार्टमेंट न्यू डिपार्टमेंट डायरेक्टर न्यू होम गोला बालाजी सो तेंचे अंडर हो रेनोवेट करून ते ताब्यान दिवन ते मेनटेन करचो. कित्याक कितले हिस्टोरियन आख्खे वर्ल्डाचे हे पळोवपाक येता. पत्रकारांचो खूब मोठो वांटो आसा. कित्याक आमी टायम टू टायम कोंकणीच्या इतिहासा बद्दल बरयताले आनी ताका पत्रकारांनी टायम टू टायम पब्लिसिटी दिली. आनी हाजो आमचे हाजे फाटले जे लोक पर्टिक्युलरली व्हेरी गुंगुजी लोक शांताराम नायक हे आमच्या भितर आज ना हेय आमचे लोक आसले. शांताराम नायकान तर लोक राज्यसभेक 2007 हो पार्लमेंटाक इश्यू रेज केल्लो आणि ताणें म्हणलें त्या वेळार की जशी तुम्ही भायल्या स्टेटीचे हे इन्सिडेंट असे इतिहासीक आहात ते तुम्ही हे केला मान्यता दिला तशीच कोंकणीच्या इतिहासाकही मान्यता दिवपाक जाय ही त्या वेळार लोक राज्यसभेत ताणें हो प्रश्न मांडलो. आनी ताचे नंतर खुबश्या लोकांनी म्हणजे पत्रकार म्हणून किंवा बरे बरे म्हणजे कुंकळेकरांचे अभिमान आसले लोकांनी. फॉर एक्झाम्पल गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, समृता खणगांवकार आनी संगीता ओली. वास्कोचो कोयर अजून जाग्यार पडना. मुरगांव पालिकेन घराघरांत कोयर एकठांय करपाचो वावर सुरू केला. वेगवेगळ्या वाठारांनी कोयराची बल्लां दवरली तरीकय लोक कोयर रस्त्या कुशीक उडयतातच. आतां कशें सुदरावप कोयर उडोवप्यांक पालिकेन उपाय काडला. CCTV कॅमेरे आनी दंड पळयात हिरू महालेचो रिपोर्ट.
मनमुगाव म्युनिसिपल काउन्सिलच्या जुरिडिक्शनात जायते असे डार्क स्पॉट दिसून येतात, ज्या जागेवर जी गार्बेज आहे उडेली असतात, रस्त्याच्या साईडीक जे डार्क स्पॉट्स आहात, हे खरी एक वास्कोन मोठो मुद्दो जाल्लो आसा. आणि हेच क्लिअर करपा खातीर मनमुगाव म्युनिसिपल काउन्सिलान एक जॉईंट मिटींग घेतली विथ द गोवा पोल्युशन बोर्ड आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आणि एक डिसाईड केले की हे जे असे डार्क स्पॉट्स दिसतात हे खरी क्लिअर जावपाक जाय, त्याच्या खातीर प्रत्येक वॉर्डान प्रत्येक एरियेन वचून अवेरनेस करपाचे कार्यक्रम करतले. त्या भायर जी स्कुलां आहात तितूनय ते वचून भुरग्यांक अवेरनेस करतले. त्या भायर पयली फावट अशें आयकूंक येयलां की ते सी सी टी व्ही जे डार्क स्पॉट्स आसात त्या जाग्याचे सी सी टी व्ही कॅमेराज बसयतले, जेणे करून जे कोण लोक हांगा कचरो उडयतात ते खंय तरी सापडटले, तांकां फायनूय इश्यू करतले. ते दुसरे म्हणटा ते डोर टू डोर गार्बेज कलेक्शन चालू आसा, बट हे गार्बेज कोण उडयता हो मोठो प्रश्न आसा. आणि हांकां कशा तरेन ते कंट्रोल हाडटलो हो पळोवपाक जाय. पण लोकांनी ह्याची जबाबदारी घेवपाक जाय की ही जी गार्बेज हांगा उडयता तेजे पेक्षा डोर टू डोर कलेक्शन जाता त्यांच्या कडेन ती दिली जाल्यार प्रत्येक एरिया प्रत्येक वाडो हो क्लीन उरतलो आणि आमचे गोय जे क्लीन आणि ग्रीन असपाक जाय ते जातले. गोवा त्रिशुळातील हिरू महाले. वास्कोचो आमदार कृष्णादाजी साळकारान सांगले या फुडें कोयर उडयशात जाल्यार दंड घालतले, सी सी टी व्ही कॅमेरे येवपाचे आसात. एल्वीस गोम्साच्या आरोपांचेर मुरगांवचो नगराध्यक्ष लियो रॉड्रिग्जानय प्रतिक्रिया दिल्या. तो म्हणटा मुरगांव पालिकेन भोव यत्न केले, घराघरांत वचून कोयर एकठांय केलो, कोयराची बल्लांय दवरली, तरीकय ब्लॅक स्पॉट उरल्यात, लोकांनी शिस्त पाळची. आयकात तांकां. सो पयलो रिक्वेस्ट की आमची डोर टू डोर गार्बेज सिस्टम इज इन प्लेस, ती सगळे आमचे गार्बेज कलेक्टर वता, तुम्ही वता न्ही जाल्यार आमी आतां वॉर्डान जेन्ना भोंवतले तेन्ना आमकां सांगचें पावता की ना, तें ती सिस्टम आसता तुम्ही रस्त्यार प्लीज उडोवचें न्ही, कित्याक आतांसून म्युनिसिपालिटी वील स्टार्ट फायनींग. आतां कॅमेरा बसोवपाचे आज निर्णय जाला आनी वी आर स्टार्टींग फ्रॉम दोन तीन स्पॉट, आमी डिस्क्लोज करना, आमी दोन तीन स्पॉटार कॅमेरा घालपाचे कॉन्ट्रेक्टूय दिलो, ही वील पूट बी स्टार्टींग पुटींग. आमी सगळ्या लोकांक रिक्वेस्ट करता तुमच्या घरा कडेन सपोज तो आमचो गार्बेज कलेक्टर पावना प्लीज आमकां कळोवचें, म्युनिसिपालिटी कळोवचें, नाल्यार तुमचे लोकल कौन्सिलराक कळोवचें की आपल्या दारान येना म्हणून. आनी तुमी सपोज खंय उरता जाल्यार तुमी ते रस्त्यार उडोवचे न्ही. आमचे डोर टू डोर गार्बेज कलेक्शन जाता. आमकां लोकांक सांगूंक सोदता की तेमी डोर टू डोर गार्बेज कलेक्शन दिवचें आनी तेमी हाडून गार्बेज रस्त्यार उडोवची न्ही, तशें आमी डिसिजन घेयला आतां. आनी डिसिजन घेयला की आमी आतां सी सी टी व्ही कॅमेरा बसयतले. कोयर उडयतात कोण, एकठांय करतात कोण, कोणाची कितें जबाबदारी, ताचेर बेस बरें भाष्य केलां पिटर आंद्रादे आनी नारायण बोरकारान. आयकात तांकां. बट यू सी दीस प्लेस, पीपल कम इन द नायट एन्ड दे डंप गार्बेज हियर एन्ड द रन अवे. टुडे मॉर्निंग ऑल्सो इन फॅक्ट एव्हरी वीक आवर कौन्सिलर कम्स एन्ड हियर क्लिक फोटोग्राफ्स ऑफ पीपल हू आर कमिंग एन्ड डंपिंग हियर वायल गोईंग टू वर्क, दे डंप द गार्बेज एन्ड गो. This is not some forest area or something. We, it's a residential area. There's a cross nearby. Next to that, this a holy place is there. Ahead, there's a church of Our Lady of Candelaria. And about 150 meters, we have Ambabai temple. Now, the persons who are collecting here, this garbage, as you can see, they are working very hard to keep the area clean. But we people are behaving like animals. आता हो एक ब्लॅक स्पॉट जावन आसा, 11 वॉर्ड नंबर 11 आसलो. सो आमी लोकल हांगा पिपल आसा ते आमी सगळे ट्राय करता हो ब्लॅक स्पॉट बंद करपाक. हांवें म्युनिसिपालिटी कडेन सिवोल सुद्दां कंप्लेन केल्ली, आमचे सॅनिटेशन ऑफिसर सुद्दां आसलेले, मागीर आमकां जे विपूल माडोळकर लागता तेका सुद्दां सांगलेलो ब्लॅक स्पॉट असो एकूच आसा आमच्या वॉर्डान, तो मातसो क्लियर जावपाक जाय. पूण हांवूय रावता हांगा वॉच करता, तो पिटर आंद्राद म्हाजो एक फ्रेंड कलीग तोय ट्राय करता वयल्यान व्हिडियो शुटींग काडटा कोणाचे फोटो काडटा, पूण तेंचे कांय एक्शन जायना. आयज सुद्दां हांवें पळयलां म्हणून फुलां कोण तरी हाडून उरता, गोपाल कोण तरी वास्को तेजो सुद्दां फोटो काडून धाडलो, तेका सांगला आमी कोण तरी बायणाचोच कोण तरी फुलां विकपी मनीस तो हाडून फुलां उडयता हांगा सगळीं, ते पळयलां हांवें. मागीर सलीम म्हणून तो कॉन्ट्रेक्टर म्हणून कितलें काम करतलो, डेली गार्बेज हाडटा ते आतां क्लीन करता सगळें, आतां ताका वॉर्निंग दिल्ले हांवें, आज म्हाका क्लियर जाय हे म्हणून तेंचे कडेन ते मनीसूच ते सगळे, पूण आमी तांकां हॅरस करपाक येना, तेंकां जाता तितले करता ते क्लियर, नो डावट. आमचे म्युनिसिपालिटी सुद्दां म्हाका हॅल्प करता, पूण ताका कितें लिमीट आसता ताका. गोवा 365 खातीर हिरू महाले, जवाहर बर्वे आनी ओमकार देशप्रभू. घेवया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळय फुडल्यो खबरो.
संवसारीक अन्न सुरक्षा दीस 7 जूनाक मनयतात, पूण एफडीएचो उत्कृश्ट पुरस्कार म्हण गोंयाक पयलो नंबर मेळिल्ल्यान दिल्ली वचचें पडटलें म्हूण गोंय एफडीएन 16 जूनाक तो मनयलो. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीचो अध्यक्ष राल्फ डिसोजा, गोंय राज्य प्रदुशण नियंत्रण मंडळाचो अध्यक्ष महेश पाटील हजर आशिल्ले. उक्तावणा उपरांत भलायकी आनी पोशणाचेर कार्यशाळा सांजे मेळावो जातलो. पळयात उक्तावणाची कार्यावळ. They have to look after the health as far as the medications, medicines, pharmaceutical sector is concerned. They have to look after your well-being, health again as far as food is concerned. They have to go down to schools because we have started a system of midday meals to ensure that there are some safe meals for our students. Then what is most important today is peace of mind and happiness index. And if you have good health, if you have nutritious food, these are the foundations for what everybody is looking at, the happiness index. The pharma sector is so huge that more than 12% of total India's production comes from Goa. And that's big considering India is one of the biggest pharma giants of the world today. The FDA has a role and it plays its role to weed out any harmful drugs, something that has harmful by side effects, or those which are outdated or maybe even expired drugs. And this quality control ensures our safety as far as our health is concerned. As we know, we all in Goa are always number one in many of the things. The tourism, nature beauty, many other things, per capita income, education. But however, also I'm doing a flip side. And since I represent a statutory body, Corporation Control Board, we are also number one in per capita consumption of plastic. It's not a big thing, it's a plastic. So what we need to do is, we need to look at the flip side also. It's a plastic, which is a major issue. But what we could do, I think the collaborative efforts are required. Of course, the plastic is not because we consume, you know, 4 times of our population, we get a guest. The tourists which get the plastic here. Also, if it's a carbon footprint, we are also per capita highest in diesel and petrol consumption, which eventually convert into a global warming or a global warming gases. It happens because we got so many people coming in and they buy the petrol or they get the plastic, but the per capita. Of course, some of the statistics is decisive. But we need to analyze where it's happening and what the control measures are taken place. Goa 365 Kati, William Rodriguez, Jawahar Barviani, Shivani Sangilkar. गोंयात जूनाच्या पहिल्या सप्तकात दाखल जावपी मॉन्सूनाक कळाव जावन मॉन्सून मोव पडला. लोकांक गरमे बरोबरच दमट हवामानाक तोंड दिवचें पडटा. आयज जायत्या वाठारांनी गडगडाट सयत पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. फुडल्या 2 दिसांक चडावत आनी उणें तापमान 32 ते 28 डिग्री सेल्सियस उरतले. आनी आयचे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.